आज आपण शिकणार आहोत निर्देशक भूमिती, ज्यालाच इंग्लिशमध्ये कॉर्डिनेट ज्योमेट्री असे म्हणतात. आपण पाहूयात या धड्यात आपण काय काय शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण अंतराचे सूत्र म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युला पाहणार आहोत. त्यानंतर आपण विभाजनाचे सूत्र, ज्यालाच सेक्शन फॉर्म्युला असं म्हणतात, ते बघणार आहोत. रेषेचा चढ म्हणजेच स्लोप ऑफ द लाईन काय असतं ते आपण पाहणार आहोत. आणि यांवरील काही उदाहरणे पाहणार आहोत. अंतराच्या सूत्राकडे जाण्याआधी आपण पाहूया की संख्या रेषेवरील दोन बिंदूतील अंतर आपण कसे काढतो. खाली दिलेली संख्या रेषा आहे, ज्याचे उगम म्हणजेच ओरिजिन ओ वरती आहे, ज्याचे निर्देशक ला शून्य आहे. बिंदू क्यू पी आणि आर यांचे निर्देशक -5, -1 व -4 आहे. तर आता लक्षात ठेवा की जर बिंदू ए आणि बी यांचे निर्देशक x1 व x2 असतील आणि जर x1 x2 पेक्षा मोठा असेल तर रेषाखंड ए बीची लांबी x1 - x2 असते. हे तुमच्या लक्षात आलंच असेल की जर x1 x2 पेक्षा मोठा आहे तर x1 - x2 शून्यपेक्षा मोठा असणार. म्हणजेच कुठल्याही रेषाखंडाची लांबी शून्यपेक्षा मोठी असते किंवा शून्याच्या बरोबर असते. ती शून्याच्या खाली कधीच जात नसू शकते. तर मग आपल्याला मिळते की पी आर या रेषाखंडाची लांबी 4 - 1 म्हणजेच 5 आहे व पी क्यू या रेषाखंडाची लांबी -1 - -5 म्हणजे 4 आहे. इथं तुमच्या लक्षात आलं असेल की -1 हा -5 पेक्षा मोठा आहे, पण 1 हा 5 पेक्षा छोटा आहे. मायनस कुठल्याही आकड्याला मायनस केले की त्याची ऑर्डर बदलते. आता आपण बघूयात की एक्स अक्षावरील दोन बिंदूतील अंतर कसे काढतो. खालील दिलेल्या चित्रामध्ये एक्स अक्षावरती ए बी हे दोन बिंदू आहेत. ए या बिंदूचे निर्देशक x1 0 व बी या बिंदूचे निर्देशक x2 0 आहे. मागील पानावर शिकलेल्या उदाहरणात आपण बघितलं होतं की जर x2 x1 पेक्षा मोठा असेल तर ए बी या रेषाखंडाची लांबी x2 - x1 असते. तसेच वाय अक्षावरील जर दोन बिंदूतले अंतर पी क्यू, तर यात पी या बिंदूचे निर्देशक 0 - y1 आहे व क्यू या बिंदूचे निर्देशक 0 - y2 आहे. जर y2 - y1 पेक्षा मोठा आहे तर पी क्यू या रेषाखंडाची लांबी y2 - y1. आता जर हे दोन बिंदूंना जोडणारे xy प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूचे अंतर कसे काढावे. उदाहरणार्थ जर ए बी ही रेषाखंड एक्स या अक्षाला समांतर आहे, ए या बिंदूचे निर्देशक x1 - y1 आहे व बी या बिंदूचे निर्देशक x2 - y1 आहे. लक्षात घ्या त्या दोघांचेही वाय निर्देशक बरोबर आहेत y1 - y1, म्हणजेच त्यांना जोडणारी रेषाखंडा ए बी ही एक्स अक्षेला समांतर आहे. तर ए बी या रेषाखंडाची लांबी x2 - x1 असते. तसेच पी क्यू, तर या पी आणि क्यू पीचे निर्देशक x1 - y2 आहे व क्यूचे निर्देशक x1 - y1 आहे. त्या दोघांचे एक्स निर्देशक समान आहेत, म्हणजेच त्यांना जोडणारी रेषाखंडा पी क्यू ही वाय अक्षेला समांतर असणार. तर पी क्यू या रेषाखंडाची लांबी y2 - y1 असेल. हे शिकल्यावर आपण आता पाहूयात की अंतराचे सूत्र म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युला कसा असतो. दिलेल्या चित्रामध्ये ए आणि बी ह्या दोन बिंदूतील अंतर आपण काढूयात अंतराचे सूत्र वापरून. ए या बिंदूचे निर्देशक x1 - y1 आहे व बी या बिंदूचे निर्देशक x2 - y2 आहे. बी या बिंदूपासून एक्स अक्षाला एक लांब टाकलेला आहे बी पी व ए या बिंदूपासून बी पी ला एक लांब टाकलेला आहे ए डी. तर ए बी या रेषाखंडाची लांबी कशी काढायची. आपण मागे शिकलेलो होतो की बी डी ही रेषाखंडा वाय अक्षाला समांतर आहे व ए डी ही रेषाखंडा एक्स अक्षाला समांतर आहे. तर बी डी या रेषाखंडाची लांबी y2 - y1 आहे व ए डी या रेषाखंडाची लांबी x2 - x1 आहे. तर ए बी डी या त्रिकोणामध्ये पायथागोरस सिद्धांतानुसार ए बीचा वर्ग बरोबर ए डीचा वर्ग अधिक बी डीचा वर्ग. ए डी म्हणजेच ए डी या रेषाखंडाची लांबी आपण काढली x2 - x1
व बी डी या रेषाखंडाची लांबी आपण काढली आहे वाय टू वजा वाय वन. तर ए बीचा वर्ग बरोबर एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वनचा वर्ग. त्यातून आपल्याला अंतराचे सूत्र म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युला मिळतो जे आहे ए बी बरोबर एक्स टू मायनस एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वनचा वर्ग त्या पूर्णाचा वर्ग. म्हणून या सूत्रावर आता आपण एक उदाहरण पाहूयात. प्रश्न असा आहे की जर बिंदू एल ज्याचे निर्देशक एक्स सेवन आहे आणि बिंदू एम ज्याचे निर्देशक एक पंधरा आहे यांमधील अंतर 10 असेल तर एक्सची किंमत काढा. व्हिडिओ पॉज करून स्वतः एकदा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. उत्तराकडे वळूयात. अंतराच्या सूत्रावरून आपल्याला मिळते की 10 बरोबर एक्स मायनस वनचा वर्ग अधिक सात मायनस पंधराचा वर्ग च्या पूर्णाचा वर्गमूळ. दोन्ही बाजूला वर्ग केल्याने आपल्याला मिळते 100 बरोबर एक्स मायनस वनचा वर्ग अधिक आठचा वर्ग जो असतो 64. तर आपल्याला मिळते 100 वजा 64 बरोबर एक्स मायनस वनचा वर्ग म्हणजे 36 बरोबर एक्स मायनस वनचा वर्ग. आता एक गोष्ट लक्षात घ्या की 36चा वर्गमूळ हा प्लस 6 आणि मायनस 6 हा दोन्ही असतो कारण त्या दोन्हीचा वर्ग केल्यावर आपल्याला 36 मिळतो. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात घ्या की कुठल्याही आकड्याचा वर्गमूळ काढल्यावर प्लस आणि मायनस हे दोन्ही आकडे त्याचा वर्गमूळ असू शकतात. जिथं आपण बघितलं की 36चा वर्गमूळ प्लस आणि मायनस 6 हे दोन्ही आहे. तर यातून आपल्याला मिळते की एक्सची किंमत आहे 1 अधिक 6 म्हणजेच 7 किंवा 1 वजा 6 म्हणजेच मायनस 5. तर आपल्याला शेवटचं उत्तर आहे की एक्सची किंमत 7 किंवा मायनस 5 आहे. पुढे आता आपण विभाजनाचे सूत्र म्हणजेच सेक्शन फॉर्म्युला काय असतं ते बघूयात. खाली दिलेल्या चित्रामध्ये रेषाखंडा ए आणि बी आहे ज्याच्यामध्ये पी हा बिंदू ए बी या रेषाखंडाला एम एन या गुणोत्तरात विभाजन करतो. तर पी या बिंदूचे निर्देशक आपण ए आणि बी या बिंदूंच्या निर्देशकानुसार कसे लिहू ह्याच्यासाठी आपल्याकडे विभाजनाचे सूत्र म्हणजेच सेक्शन फॉर्म्युला असा आहे. तर तीन समांतर रेषांच्या अंतरछेदांच्या गुणधर्माने म्हणजेच ए सी पी क्यू आणि बी डी हे तिन्ही रेषा समांतर आहेत. त्यातून आपल्याला मिळते ए पी भागिले पी बी बरोबर सी क्यू भागिले डी क्यू क्यू डी म्हणजेच डी क्यू बरोबर एम भागिले एन. कारण की आपल्याला दिलं की पी हा ए बीला एम एम इज टू एन या गुणोत्तरात विभाजन करतो. तर सी क्यू या रेषाखंडाची लांबी एक्स वजा एक्स वन आहे व क्यू डी या रेषाखंडाची लांबी एक्स टू वजा एक्स आहे. तर एक्स वजा एक्स वन भागिले एक्स टू वजा एक्स बरोबर एम भागिले एन. यातूनच आपल्याला मिळते एक्स बरोबर एन एक्स वन अधिक एम एक्स टू भागिले एम प्लस एन. आता लक्षात घ्या की एक्समध्ये जर तुम्ही एक्सच्या ऐवजी वाय वापरले म्हणजेच ए आणि पी वरून जर तुम्ही वाय या अक्षेला लांबी टाकल्या तर तुम्हाला वाय या निर्देशकाचा फॉर्म्युला म्हणजेच सूत्र मिळेल. या सूत्रात एक्सच्या जागी वाय टाकून आपल्याला मिळते वाय बरोबर एन वाय वन प्लस एम वाय टू भागिले एम प्लस एन. हे दोन आहेत आपले विभाजनाचे सूत्र. आता या सूत्राचा वापर कुठं कुठं करता येईल. समजा तुम्हाला एका रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र पाहिजे असेल म्हणजेच मिडपॉईंट फॉर्म्युला. खालील दिलेल्या रेषाखंडा ए बी मध्ये पी हा बिंदू ए बीला समान भागात वाटतो. तर पी या बिंदूचे निर्देशक एक्स आणि वाय आहे तर ए बी या रेषाखंडाला पी समान भागामध्ये वाटतो म्हणून एम इज टू एन बरोबर आपलं 1:1 असं असणार. मागील दिलेल्या पानामध्ये एम आणि एनची व्हॅल्यू 1 आपण टाकली तर आपल्याला पी या बिंदूचे निर्देशक मिळते म्हणजेच एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू भागिले 2 आणि वाय बरोबर वाय वन प्लस वाय टू भागिले 2. हा झाला रेषाखंडाच्या मध्यबिंदूचा सूत्र. आता आपण बघूयात की एका त्रिकोणाच्या
मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणजेच सेंट्रॉइड फॉर्म्युला हा काय असतो? खाली दिलेला त्रिकोण ए बी सी मध्ये जी हा त्याचा सेंट्रॉइड आहे, डी हा बिंदू रेषाखंडा बी सीला समान भागामध्ये वाटतो व ए डी या रेषाखंडाला त्याचा सेंट्रॉइड जी 2:1 या गुणोत्तरामध्ये भागतो. तर डी या बिंदूचे निर्देशक आपण रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र वापरून काढतो व जी या बिंदूचे निर्देशक आपण मागील दिलेल्या पानावर म्हणजेच विभाजनाचे सूत्र वापरून काढतो. लक्षात घ्या, मध्यबिंदूचे सूत्र काढताना एम आणि एन बरोबर 1:1 असतात व सेंट्रॉइडसाठी तुम्हाला एम आणि एनला 2:1 या गुणोत्तराने वापरायचे आहेत. ह्यातून आपल्याला सेंट्रॉइड म्हणजेच मध्यगान संपात बिंदूचा फॉर्म्युला मिळतो, एक्स बरोबर x1 + x2 + x3/3 आणि वाय बरोबर y1 + y2 + y3/3. आता याचेच आपण एक उदाहरण पाहूयात. प्रश्न असा आहे की त्रिकोण ए बी सीचा जी हा मध्यगा संपात आहे. ए बी व जी यांचे निर्देशक अनुक्रमे -14, -19, -5, -4, -7 आहेत. तर सी या बिंदूचे निर्देशक काढा. व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः एकदा प्रयत्न करा. उत्तराकडे वळूयात. आपण सीचे एक्स निर्देशक एक्स सी मानू व वायचे वाय निर्देशक वाय सी मानू. तर आपल्याला मध्यगान संपात बिंदूचे सूत्रानुसार -4 = -14 + 3 + xc/3. -4 हे जीच्या एक्स अक्षाचे निर्देशक आहे आणि -7 हे जीच्या वाय अक्षाचे निर्देशक आहे. तर आपल्याला मिळते xc = -4 × 3 + 14 − 3 म्हणजेच -1 आणि yc हे मिळते -7 × 3 + 19 + 5 म्हणजेच -7. तर आपल्याला सी या बिंदूचे निर्देशक मध्यगान संपात बिंदूचे सूत्र वापरून -7 − 1 − 7 हे मिळते. आता आपण अजून एक उदाहरण पाहूयात. जर बिंदू -4 − 1 हे त्याचे निर्देशक आहेत आणि बिंदू बी याचे निर्देशक 2 आणि 7 आहेत, यांना जोडणाऱ्या रेख ए बीचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. त्रिभाजन करणे म्हणजेच इंग्लिशमध्ये ट्रायसेक्ट करणे असं म्हणतात. प्रश्न एकदा स्वतः सोडून बघा. उत्तराकडे वळूयात. खालील दिलेली रेष ए बी त्यात बिंदू ए चे निर्देशक -4 − 8 व बी चे निर्देशक 2 − 7 आहे. एम आणि एन हे दोन बिंदू ए बी या रेषाखंडाचे त्रिभाजन करतात. त्रिभाजन म्हणजे ट्रायसेक्ट म्हणजे 3 समान भागांमध्ये वाटतात. तर 3 समान भागांमध्ये वाटल्यावर ए एम एम एन आणि एन बी यांचे गुणोत्तर 1:1:1 असेल कारण की ते तीनही समान लांबीचे आहेत. एम आणि एन रेष ए बीला 1:2 आणि 2:1 या गुणोत्तरात विभाजन करतात. कारण लक्षात घ्या, ए एम ची जर लांबी एक्स असेल तर एम बी याची लांबी 2x असेल, तसंच ए एन याची लांबी एक्स असेल तर एन बी याची लांबी x/2 असेल. आपण असं मानूयात की त्यांचे एम आणि एन यांचे निर्देशक एक्स एम वाय एम व एक्स एन वाय एन आहेत. तर विभाजन सूत्रानुसार एक्स एम बरोबर -4 × 2 + 1 × 2 / 1 × 2. तर इथं लक्षात घ्या की ए एम इज टू एम बी यांचे गुणोत्तर 1:2 आहे, म्हणून आपण इथं 2 आणि 1 ने गुणले आहे आणि भागताना 1 + 2 ने भागलेले आहे. तर एक्स एम
ची आपल्याला किंमत येते -2, तसंच वायम ची किंमत आपल्याला येते -8×2+7×1/1/2 म्हणजेच -3. तर xm आणि ym ची किंमत xm आणि ym आपल्याला -2 आणि -3 येतात. तसेच विभाजन सूत्र वापरून xn आणि yn आपण काढतो. तर xn ची किंमत आहे -4×1/2×2/2 जे 0 येते, व yn येते -8×1/7×2/2 जे 2 येते. तर अशा प्रकारे विभाजन सूत्र वापरून आपल्याला एम आणि एन जे ए बी या रेषेखंडेचं त्रिभजन करतात यांचे निर्देशक आपल्याला काढता येते. पुढे वळूयात. आता आपण रेषेचा चढ म्हणजेच स्लोप ऑफ अ लाईन काय असते ते पाहूयात. खालील दिलेल्या चित्रात पी क्यू या दोन बिंदूंपासून जाणारी ही लाईन एल अशी आहे. पी आणि क्यू या बिंदूंचे निर्देशक x1 y1 व x2 y2 असे आहेत. तर रेश एल चे x1 y1 आणि x2 y2 हे कोणतेही दोन बिंदू असतील तर y2 + y1/x2 - x1 या स्थिर गुणोत्तराला रेश एलचा चढ म्हणजेच स्लोप असं म्हणतात. रेषेच्या चढाला शक्यतो सामान्यपणे एम या अक्षराने दाखवतात. तर m = y2 - y1/x2 - x1 लक्षात घ्या. हे दोन पी आणि क्यू हे रेषेवरील कुठलेही दोन बिंदू असू शकतात ज्यांचे निर्देशक x1 y1 व x2 y2 असे आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की रेषखंडा क्यू आर याची लांबी y2 - y1 आहे व रेश पी आर याची लांबी x2 - x1 आहे. तर y2 - y1/x2 - x1 यालाच आपल्याला या थीटा या अँगलचा टँजंट म्हणजेच टॅन थीटा मिळतो. म्हणजेच स्लोप एल या रेषेचा स्लोप हा टॅन थीटाच्या बरोबर असतो. आता हा थीटा अँगल कसा काढावा. क्यू पी आर या त्रिकोणात थीटा हा अँगल जर तुम्ही बघितला तर तो थीटा अँगल एक्स अक्षाला बरोबर आहे. म्हणजेच पी आर ही रेषखंडा एक्स अक्षाला समांतर असल्याने थीटा हा अँगल रेष एल आणि एक्स अक्षेच्या मधला अँगल असा असतो. हे रेषेचा चढ काढण्याचे दोन प्रकार झाले. एक तर म्हणजे तुम्ही त्यांचे निर्देशक वजा करून एकमेकांना भागायचे y2 - y1/x2 - x1 किंवा रेषेचा एक्स अक्षेबरोबरचा अँगल त्याचा टँजंट हा रेषेचा चढ मिळतो. यावर आता आपण एक उदाहरण पाहूयात. त्याच्या आधी एक लक्षात ठेवा की समांतर रेषेंचे चढ सारखे असतात कारण की समांतर रेषा एक्स अक्षेबरोबर एकच अँगल बनवणार आणि त्या दोघांचा टँजंट म्हणजेच त्यांचे चढ सारखेच असणार. आता आपण एक उदाहरण पाहूया. प्रश्न असा आहे की ए ज्याचे निर्देशक -3/5 आणि बी ज्याचे निर्देशक 4-1 या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. एकदा स्वतः प्रयत्न करा. उत्तराकडे वळूयात. तर चढाच्या सूत्रानुसार आपण पाहिलं होतं की एम म्हणजेच रेषेचा चढ बरोबर y2 - y1/x2 - x1 म्हणजेच 5 - 4/-3 - 1 जे येतं -1/2. तर यातून आपल्याला मिळतं की ए आणि बी या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ -1/2 असा आहे. आता आपण आपल्या धड्याच्या शेवटाकडे वळतोय. आपण एक सारांश बघूयात की आपण आज काय काय शिकलो. आपण शिकलो की अंतराचे सूत्र काय असते व कुठलेही दोन बिंदू ज्यांचे निर्देशक x1 y1 व x2 y2 असतील तर त्या दोन बिंदूतील अंतर कसे काढावे. तर अंतराचे सूत्र असे आहे x2 - x1/2 y2 - y1/2 आपल्याला त्या दोन बिंदूतील अंतराचं लांबी देतो. पुढे आपण शिकलो की कुठलाही बिंदू एका रेषाखंडेला m:n या गुणोत्तरात भागत असेल तर त्या बिंदूचे निर्देशक कसे काढावे. तर त्याच्यासाठी आपण विभाजनाचे सूत्र वापरतो. त्याच्यात आहे की x = mx2 + nx1 / m+n जो की आपल्याला त्या बिंदूचा x निर्देशक देतो व y = my2 + ny1 / m+n
जे आपल्याला त्या बिंदूचे वाय निर्देशक देतो। आणि शेवटी आपण पाहिले की रेषेचा चढ हे नक्की काय असते। रेषेचा चढ म्हणजे त्या रेषेमधील आणि एक्स अक्षामधील अँगलचा टँजंट, म्हणजेच वाय टू वजा वाय वन भागिले एक्स टू वजा एक्स वन। तर यात एक्स वन वाय वन व एक्स टू वाय टू हे त्या रेषेवरील कुठलेही दोन वेगळे बिंदू असू शकतात। भाग संपवण्याच्या आधी आपण एक शब्दावली पाहणार आहोत आपली इंग्लिश वोकॅबलरी सुधारण्यासाठी। त्यातील पहिला शब्द आहे ऑगमेंट। ऑगमेंट याचा अर्थ म्हणजे काहीही वाढवणे किंवा मोठे करणे। याचं आपण एक उदाहरण पाहूयात। शी ऑगमेंट्स हर रेग्युलर सॅलरी बाय बेबी सिटिंग ऑन द वीकेंड्स, म्हणजेच ती तिचा पगार वीकेंड्सला अधिक काम करून वाढवते किंवा मोठं करते। ऑगमेंट हा शब्द इथं वाढवण्यासाठी वापरलेला आहे। दुसरा शब्द आहे मीडियोकर। मीडियोकर म्हणजे सामान्य किंवा सरासरी। याचं एक उदाहरण पाहूयात। द मील द शेफ मेड वॉज ओनली मीडियोकर, म्हणजेच जे जेवण बनवलं होतं ते अगदी सामान्य होतं। तर मीडियोकर सामान्य म्हणून वापरलेलं आहे। आणि शेवटचा शब्द आहे रिप्रोच, म्हणजे नापसंती किंवा निराशा व्यक्त करणे। तर उदाहरण पाहूयात। द कोच रिप्रोच द प्लेयर्स फॉर फेलिंग टू प्ले देअर बेस्ट, म्हणजे कोच त्यांच्या प्लेयर्सवरती त्यांनी नापसंती किंवा निराशा व्यक्त केली कारण की ते व्यवस्थित खेळले नाही। आता आपण हा भाग इथेच थांबवूयात। धन्यवाद।